आणि यापुढची धक्कादायक बातमी आहे बुलढाण्यामधून. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वाण नदीत गर्भपातानंतर मृत झालेल्या अर्भकाचे अवशेष सापडले. यामुळे संपूर्ण यंत्रणेत खळबळ माजली आहे. कोलात गावाजवळ हे अवशेष आढळून आले. आदिवासी भागात आणि विशेषतः मध्य प्रदेशच्या सीमेलगत अनेक बोगस डॉक्टर कार्यरत असल्यामुळे या परिसरात अनेकदा अवैध गर्भपाताच्या घटना उघडकीस आलेल्या. मात्र आता अनेक गर्भपात केल्यानंतर त्याचे अवशेष नदीपात्रात दिसू लागले, त्यामुळे या परिसरात अवैध गर्भपात करणारा एखादं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत, पण आरोग्य यंत्रणा मात्र अजूनही मौन बाळगून आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.